नमस्कार शेतकरी मित्रांनो, बिपरजॉय नावाचं जे चक्रीवादळ बनणार आहे अरबी समुद्रात, तर ते मी तुम्हाला सांगितलं होतं ओमानकडे जाणार, तर ते ओमानकडे जाणार, परंतु 800 किलोमीटर दूर, मुंबईच्या कोस्टल लाईनपासून 800 किलोमीटर दूरून ते जाणार आहे. तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव फार कमी राहणार आहे, तुरळक पाऊस राहील. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं आहे की येणाऱ्या 10 दिवसाचे सगळे हवामान अंदाज चुकणार आहेत, दिल्या गेलेले, ठीक आहे. कारण काही ठिकाणी 7 तारखेपासून पेरणी चालू होणार असं मला बातम्या आलेल्या आहे, शेतकरी सांगत आहे. काही माझ्या मित्रांनी सुद्धा सांगितलं की 7 तारखेपासून पेरण्या. बघा, मी पेरण्यासाठी थांबत नाही आहे, परंतु 22 तारखेपर्यंत जर तुम्हाला पाण्याची सोय करता येत असेल, किमान 16 तारखेपर्यंत तरी पाण्याची सोय करता असेल, तर तुम्ही बिनधास्त पेरण्याची निर्णय घ्या. कारण पाऊस 16 तारखेपासून सुरू होणार आहे, मी तुम्हाला मागच्या महिन्यापासून सांगत आहे. माझं नाव प्रकाश कामनकर आहे, डिटेल व्हिडिओ मी देणार आहे. आता जी मी काल पोस्ट टाकली रात्री 12 वाजता, तर त्यावरून खूप संभ्रम निर्माण झाला शेतकऱ्यांत, म्हणजे माझे जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यात सध्या संभ्रम आहे, तर त्यांच्यासाठी एक मी स्पेशल व्हिडिओ बनवून देणार आहे. धन्यवाद.